नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण आतापर्यंतही आमच्या ज्ञानेश्वर विद्यामंदिराला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर एक नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध, छान छान गोष्टी, बडबडगीतं सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। आज मराठी वाक्य प्रचार आणि वाक्यात उपयोग हा मराठी व्याकरणाचा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे। तर आजच्या ह्या भागाचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्की उपयोग होईल। तर व्हिडिओला स्किप न करता हे वाक्यप्रचार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता। तर चला सुरू करू मराठी वाक्यप्रचार आणि वाक्यात उपयोग। पहिला वाक्यप्रचार आहे अंग चुरून काम करणे, अर्थ आहे फारच थोडे काम करणे। वाक्यात उपयोग पाहू, आळशी माणूस नेहमीच अंग चुरून काम करतो। वाक्यप्रचार पहा, अंग चुरून काम करणे, अर्थ आहे फारच थोडे काम करणे। वाक्यात उपयोग, आळशी माणूस नेहमीच अंग चुरून काम करतो। पुढचं वाक्यप्रचार आहे अंगाची लाही लाही होणे, अर्थ आहे अतिशय संताप येणे। वाक्यात उपयोग पाहू, आपल्यासाठी आणलेले खेळणे भावाने तोडून टाकलेले पाहता छोट्या शुभमच्या अंगाची लाही लाही झाली। पुढचा वाक्यप्रचार आहे अंगात वीज संचारणे, अर्थ आहे अचानक बळ येणे। वाक्यात उपयोग पाहू, हर हर महादेव हे शब्द कानावर पडताच मराठ्यांच्या अंगात वीज संचारते। पुढची वाक्यप्रचार आहे अंगवळणी पडणे, अर्थ आहे सवय होणे। वाक्यात उपयोग पाहू, असं म्हणतात एखादी गोष्ट सतत 21 दिवस केल्याने ती अंगवळणी पडते। पुढचा वाक्यप्रचार आहे ऊर भरून येणे, अर्थ आहे गदगदून येणे। वाक्यात उपयोग पाहू, सीमेवरून खूप दिवसांनी आपल्या सैनिक मुलाला घरी आलेला पाहून आईचा ऊर भरून आला। मुलांनो, हे वाक्यप्रचार व ह्याचे अर्थ वाक्यात उपयोग तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का। कपाळ मोक्ष होणे, अर्थ आहे मृत्यू ओढवणे। वाक्यात उपयोग पाहू, खूप वेगाने गाडी चालवणाऱ्या प्रतीकचा अचानक झालेल्या अपघातामुळे कपाळ मोक्ष झाला। पुढचं वाक्यप्रचार आहे कपाळाला हात लावणे, अर्थ आहे हताश होणे, निराश होणे। वाक्यात उपयोग पाहू, कमी पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने कपाळाला हात लावला। पुढचं वाक्यप्रचार आहे काढता पाय घेणे, अर्थ आहे विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे। वाक्यात उपयोग, आईला दादाला ओरडताना पाहून छोट्या सईने तेथूनच गुपचूप काढता पाय घेतला। कान उघडणी करणे, अर्थ आहे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे। वाक्यात उपयोग, सतत टीव्ही बघून परीक्षेत नापास झाल्यामुळे बाबांनी राजूची चांगलीच कान उघडणी केली। पुढचा वाक्यप्रचार आहे कान उपटणे, अर्थ आहे कडक शब्दात समजावणे। वाक्यात उपयोग, कॉपी करताना पकडलेल्या सिद्धेशचे शिक्षकांनी चांगलेच कान उपटले। पुढची म्हण आहे अर्थ वाक्यप्रचार आहे कान टोचणे, अर्थ आहे थरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे। वाक्यात उपयोग, सतत मोबाईलवर खेळत असल्यामुळे राधिकाचे बाबांनी कान टोचले। पुढची वाक्यप्रचार आहे कान फुंकणे, अर्थ आहे चुगली करणे, चहाडी करणे। वाक्यात उपयोग आहे, काही लोकांना दुसऱ्यांचे कान फुंकायची सवयच असते। पुढचा वाक्यप्रचार आहे कानाला खडा लावणे, अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे। वाक्यात उपयोग आहे, शुभमला खूप वेगाने गाडी चालवताना पाहून त्याच्या बाईकवर बसायचे नाही असा तेजसने कानाला खडा लावला। पुढचा वाक्यप्रचार आहे कानावर हात ठेवणे, अर्थ आहे ना कबूल करणे। वाक्यात उपयोग, घरातील आरसा कोणी फोडला असे आईने विचारतात आम्ही दोघं भावंडांनी कानावर हात ठेवले।
वाक्यप्रचार आहे कानी कपाळी ओरडणे, अर्थ आहे एक सारखे बजावून सांगणे. वाक्यात उपयोग आहे घरात स्वच्छता ठेवण्याबाबत आई नेहमी आमच्या कानी कपाळी ओरडत असते. पुढचं वाक्यप्रचार आहे कानावर घालणे, अर्थ आहे लक्षात आणून देणे. वाक्यात उपयोग पबजीच्या नादात आपले अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे ही गोष्ट बाबांनी तुषारच्या कानावर घातली. पुढचं वाक्यप्रचार आहे कानोसा घेणे, अर्थ आहे अंदाज घेणे. वाक्यात उपयोग प्रगती पुस्तक दाखवताना सुप्रियाने अगोदर बाबांच्या मूडचा कानोसा घेतला. पुढचं वाक्यप्रचार आहे केसाने गळा कापणे, अर्थ आहे घात करणे. वाक्यात उपयोग हल्ली पैशांसाठी कोणीही कोणाचाही केसाने गळा कापतो. पुढचं आहे कंबर कसणे, अर्थ आहे जिद्दीने तयार होणे. वाक्यात उपयोग आहे स्वराज स्थापनेसाठी शिवाजी महाराजांसह सर्व मावळ्याने कंबर कसली होती. पुढचा वाक्यप्रचार आहे कंठस्नान घालणे, अर्थ आहे ठार करणे. वाक्यात उपयोग सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांनी भारतात घुसखोरी करणारे अतिरेक्यांना कंठस्नान घातले. पुढचं वाक्यप्रचार आहे कंबर खचणे, अर्थ आहे धीर सुटणे. वाक्यात उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे कंबर न खचता सुद्धा पुन्हा तयारीला लागली. खांद्याला खांदा भिडवणे, अर्थ आहे सहकार्य आणि एकजुटीने काम करणे. वाक्यात उपयोग आजकाल स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करताना दिसतात. वाक्य गळा काढणे, अर्थ आहे मोठ्याने रडणे. वाक्यात उपयोग दुर्दैवाने आपल्या पतीच्या मृत्यू डोळ्यासमोर बघून मालतीने गळा काढला. गळ्यात गळा घालणे, अर्थात खूप मैत्री असणे. वाक्यात उपयोग राम आणि श्याम यांच्यामध्ये इतकी घट्ट मैत्री आहे की ते नेहमी गळ्यात गळा घालून फिरत असतात. कंबर खचणे, अर्थ आहे धीर सुटणे. वाक्यात उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे कंबर न खचता सुद्धा पुन्हा तयारीला लागा. तर अशा प्रकारे मराठी व्याकरणातील व्यंगवाक्य प्रचाराचा पहिला भाग संपलेला आहे. जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.